तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी रक्ताला पर्याय नाही. रक्तदान हे श्रेष्ठदान आजही आहे. हे एकटीने करायचं कार्य आहे. म्हणून रक्तदानाला आजही तितकंच संभव आहे. रक्तदान का करावं, कधी करावं, कुणी करावं याच्याविषयी विस्तृत आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील जे रक्तपेढीचे इन्चार्ज आहेत डॉक्टर संजू केरकर यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी येत्या शनिवारी म्हणजेच 4 फेब्रुवारी प्रभातच्या वतीने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दैनिक प्रभातचं ऑफिस म्हणजे नारायणपेठ मध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही देखील रक्तदानामध्ये सहभागी व्हा. तत्पूर्वी तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, रक्तदान कधी करावं, कुणी करावं, कसं करावं याची सगळी माहिती आज आपण डॉक्टर केतकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर साधारण 2005 पासून इथे काम करताना माझं असं लक्षात आलं की रक्त हे मॅन्युफॅक्चर तर करताच येत नाही आणि रक्ताची गरज ही अत्यंत महत्त्वाची आहे अनेक रुग्णांना, ज्यात कर्करोग रुग्ण, त्यानंतर ट्रॉमा किंवा ॲक्सिडेंटचे रुग्ण आणि अनेक सर्जरीमध्ये रक्त कमी लागतं. कारण आमच्याकडच्या सर्जरी ब्लडलेस सर्जरी असतात, तरीसुद्धा रक्त रिझर्व ठेवायला लागतं आणि लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा किडनी ट्रान्सप्लांट किंवा आता येऊ घातलेलं असलेलं की हार्ट ट्रान्सप्लांट आणि लंग ट्रान्सप्लांट ह्या ऑर्गन ट्रान्सप्लांटला रक्ताची गरज खूप असते. 18 ते 65 वयोगटातले निरोगी रक्तदाते, पुरुष रक्तदाते वर्षातून 4 वेळेला रक्तदान करू शकतात आणि महिला रक्तदात्या भारतामध्ये दर 4 महिन्यांनी म्हणजे वर्षातून 3 रक्तदान करू शकतात. वजन 45 किलो असावं लागतं आणि 45 ते 55 किलो वजन गटामध्ये आपण 350 ml रक्तदान करू शकतो. 450 ml आणि अबव्हमध्ये आपण 450 ml घेताना वजनाची जी अट आहे ती 55 kg भारतामध्ये आहे. आपण 18 ते 65 वयोगटामध्ये रक्तदान करू शकतो आणि हे सगळे रक्तदाते स्वैच्छिक आहेत आणि म्हणून मला दैनिक प्रभात हे जे आयोजित करतायत रक्तदान शिबिर त्यासाठी मी त्यांचं कौतुक करतो, सगळ्या रक्तदात्यांचं कौतुक करतो की कोणीतरी रक्त देतं म्हणून कोणातरी मिळतं. आणि बरेचदा रुग्णाच्या नातेवाईकांना रक्तदान करण्यासाठी आपण आवाहन करत असतोच, पण जर रक्तपेढीमध्ये म्हणजे आता आमच्याकडे साधारण 12,000 रक्तपिशव्या संकलित केल्या जातात आणि 30,000 रक्तघटक दिले जातात आणि तरीसुद्धा थोडं रक्त कमी पडतं आणि म्हणून माझं असं अपील आहे की भारतामध्ये 2 ते 3% लोक पहिल्यांदा रक्तदान करतात आणि स्वित्झर्लंडमध्ये हे प्रमाण जगात हायेस्ट आहे, म्हणजे 10% लोक पहिलं रक्तदान करतात आणि ते वाढलं पाहिजे. पहिलं रक्तदान आपण केलं पाहिजे आणि नियमितपणे रक्तदान केलं पाहिजे. या रक्तावरती चाचण्या काय केल्या जातात तर त्यात एड्स नावाची चाचणी आहे, कावीळ बी कावीळ सी, हेपाटायटिस बी एंड सी, गुप्तरोग आणि मलेरिया या चाचण्या आपल्या होतात त्या नॅट तंत्रज्ञानाने, जे सर्वोच्च तंत्रज्ञान भारतामध्ये आहे आणि अत्यंत सुरक्षित आहे आणि केमिलिमिनिसन्स तंत्रज्ञान वापरलं जातं. देताना दान आणि घेताना विक्री असं का असतं असं बऱ्याच रक्तदात्यांना आणि शिबिर संयोजकांना वाटतं. तर मुळात रक्त हे अमूल्य आहे, त्याची किंमत ठरवता येत नाही आणि मला हे वाटतं की ते रक्त मोफतच मिळालं पाहिजे. म्हणून रक्तदात्यांना आपण रक्त मोफत देतो लाईफ लाँग, त्याच्या जवळच्या नातेवाईकांना सुद्धा आपण रक्तपिशवी मोफत देऊ शकतो आणि थॅलासेमिया, सिकल सेल अनिमिया, हिमोफिलिया आणि ब्लड डिस्क्राझिया ज्यांना वारंवार जीवरक्षक रक्त संक्रमण लागतं त्या सर्वांना रक्त पेढीतून रक्त मोफत दिलं जातं. त्याशिवाय रक्त का विकलं जातं असं लोकांना वाटतं तर त्याचं कारण काय की रिकामी पिशवी ज्या 4 पिशव्या असतात त्याची किंमतच 960 रुपये आहे. एड्स आणि कावीळ बी कावीळ सी या चाचण्यांची किंमतच साधारण 900 रुपयाची आहे आणि केमिलिमिनिसन्स तंत्रज्ञानाला 500 रुपये खर्च येतो आणि जितकं अत्याधुनिक आपण उपकरणं वापरतो त्यातून सेफ्टी आणि क्वालिटी वाढत जाते. आणि रक्तगटांबद्दल आपण थोडं जाणून घेऊया की आपल्याकडे AB आणि O असे 4 रक्तगट असतात. O हा रक्तगट कोणालाही देऊ शकतो, त्याला युनिव्हर्सल डोनर म्हणतात. AB कोणाचं घेऊ शकतो पण मुख्य प्रॉब्लेम आहे तो A आणि B गटांमध्ये, की A आणि B गटांमध्ये जर चुकीचं रक्त संक्रमण झालं तर मृत्यूसुद्धा येऊ शकतो 30 ml रक्त संक्रमणातून. आणि म्हणून आपला रक्तगट आपल्याला माहीत असण्याची गरज आहे आणि तो रक्तगट बदलत नाही आणि तो रक्तगटाला आपण प्रामाणिक राहतो आणि त्यामुळे रक्त संक्रमण हे सुरक्षित आणि अतिशय क्वालिटी दिलं जातं. टॅटू केल्यानंतर 1 वर्ष डेफरल पिरियड ठेवला आहे, कारण बरेचदा नीडल शेअर केली नाही आहे असं काही प्रूफ देता येत नाही आणि त्यामुळे भारतात 1 वर्षानंतर तुम्ही रक्तदान करू शकता. साधारणतः की मोठे आजार नसले पाहिजेत,
किंवा मोठी सर्जरी झालेली नसली पाहिजे एका वर्षात, आणि रक्तदाता हा फिट किंवा निरोगी असला पाहिजे असं आपण बघतो. मग त्यातून डोनर ही सुरक्षित राहायला पाहिजे आणि पेशंटलाही कुठलं रक्तसंक्रमणाद्वारे आजार होऊ नये याची आपण काळजी घेतो. साधारण ते डेफरल पिरियड अत्यंत कमी आहे, म्हणजे अल्कोहोल सेवन केलं तर 24 तासाचा डेफरल पिरियड आहे, आणि तंबाखू किंवा जर सिगरेटचं व्यसन असेल तर ते आपण एक अर्धा तास आधी टाळलं, आणि शक्यतो हे टाळलेलंच चांगलं आहे, परंतु मेनली डेफरल पिरियड हा जास्त अल्कोहोलसाठी 24 आवरचा फक्त आहे.